मराठा समाजाला घटनात्मक संरक्षण मिळाले पाहिजे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असून मराठा समाजाच्या चळवळीला आपला जाहीर पाठिंबा आहे असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरातील खासदार व आमदार यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर पाठिंबा देत यासंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करण्याचीही ग्वाही दिली. यावेळी मराठा समाजाचे नेते विनोद साबळे, गणेश कडू, सुनील पाटील, रामदास शेवाळे, प्रकाश खैरे, राजू भगत, सचिन भगत, राजू नलावडे, मनोज पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व मंडळींसोबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सखोल चर्चा केली. आमदार प्रशांत ठाकूर नेहमी प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यरत असतात, त्यामुळे मराठा समाजाच्या उपस्थितीत नेते मंडळींनी त्याप्रती आभार व्यक्त केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने आज संपूर्ण महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण लावले त्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला अशा प्रकारचा संघर्ष करावा लागणे ही आपणा सर्वांच्या दृष्टिकोनातून दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून मराठा समाजाच्या पाठीशी सर्व मराठा एक झाला पाहिजे या भावनेतून सर्व मंडळी काम करीत आहेत. विविध ठिकाणी होणाऱ्या याच आंदोलनाचा एक भाग म्हणून आज मला मनापासून समाधान आहे की एक लोकप्रतिनिधी नात्याने मलासुद्धा यामध्ये माझी ताकद त्या ठिकाणी लावता येत आहे. आमचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना या दृष्टिकोनातून जी पावले टाकलेली आहेत, मला वाटते अशा प्रसंगाच्या वेळेला आत्ताच्या सरकारनेही या दृष्टिकोनातून आवश्यक पावले उचलली पाहिजेत असंही यावेळी त्यांनी बोलताना नमूद केले. आरक्षणाच्या निमित्तानं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषत्वानं मराठा समाजामध्ये आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये निरनिराळ्या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं त्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला अशा पद्धतीचा संघर्ष करावा लागणं हीच आपणा सर्वांच्या दृष्टिकोनातून दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून सर्व मराठा समाजाच्या पाठी सर्व महाराष्ट्र एक झाला पाहिजे या भावनेतून आज सर्व मंडळी काम करत आहेत. आज विविध ठिकाणी होणाऱ्या याच आंदोलनाच्या एका भागामध्ये आज मला मनापासून समाधान आहे की एक लोकप्रतिनिधी या नात्यानं मलासुद्धा यामध्ये माझी ताकद ही त्या ठिकाणी लावता येते. आज आपण सारी मंडळी या ठिकाणी एकत्रित आलेला आहात. माझे नेते भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्री असताना या दृष्टिकोनातून जी पावलं टाकलेली आहेत, मला वाटतं की या अशा प्रसंगाच्या वेळेला आत्ताच्या सरकारनं सुद्धा या दृष्टिकोनातून जी आवश्यक पावलं आहेत ती उचलली पाहिजेत. ज्या आर्थिक आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा समाजानं पाऊल उचललेलं आहे की त्यामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात, त्या बाबतीमध्ये सरकारनं विचार केला पाहिजे. 2019 साली ज्यांनी MPSC च्या परीक्षा दिलेल्या आहेत त्या मराठा समाजाच्या उमेदवारांना संरक्षण मिळण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून त्या आरक्षणाच्या आधारे त्यांना पुढच्या संधी मिळू शकतात. सध्याच्या स्थितीला पोलीस भरती असेल किंवा अन्य वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या भरत्या सुरू असतील त्या भरत्या काही काळासाठी जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातून या सगळ्याला स्थगिती मिळत नाही तोपर्यंत ते थांबवलं पाहिजे आणि त्याचबरोबरीनं मराठा समाजामधल्या या आरक्षणाला घटनात्मक संरक्षण हे मिळण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार असो केंद्र सरकार असो दोघांनी आपापली भूमिका पार पाडून मराठा समाजातल्या तरुणांना विशेषत्वानं या ठिकाणी आश्वस्त केलं पाहिजे यासाठी आपण सारी मंडळी प्रयत्न करताय. मी आमदार या नात्याने आपल्या सगळ्यांना यासाठी मनापासून पाठिंबा देतो आणि मराठा समाजाच्या या सर्व आंदोलनाच्या मराठा समाजाच्या या सर्व चळवळीच्या पाठी मी व्यक्तिशा आणि पक्षाच्या मार्फत देखील आम्ही सातत्यानं राहू हे अभिवाचन या निमित्तानं तुम्हाला सर्वांना देतो. तुम्हाला सगळ्यांच्या या प्रयत्नांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.